राम राम मंडळी, मी शिवराज पाटील परत एकदा स्वागत करतो तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आज आपण या घाटावर उभे आहोत. तर घाट म्हणजे हा कुठला रोडचा घाट नाही आहे, तर हा आहे ज्या स्पर्धेने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेला आहे, अशा शंकरपट किंवा बैलगाडा शर्यत अशा या स्पर्धेचा हा घाट आहे. तर पुसदमध्ये बऱ्याच वर्षांनी शंकरपट होत आहे, बैलगाडा शर्यत होत आहे. मला आठवतं की मी 5वी 6वीला होतो तेव्हा मी शेवटचा जो पुसदला शंकरपट झाला होता तो बघितला होता. त्यानंतर न्यायालयातून या स्पर्धेवर बंदी आली होती, त्यानंतर आता परत सुप्रीम कोर्टाने ही स्पर्धा परत चालू करायचा निर्णय दिलेला आहे. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि इतर राज्यात देखील शंकरपट किंवा बैलगाडा शर्यत जोरदार चालू आहे. आज जो आपल्या चॅनलवर ब्लॉग होणार आहे तो थोडा हटके होणार आहे, कारण की या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शंकरपट किंवा बैलगाडा शर्यत नेमकी कशी असते व ती कशाप्रकारे खेळवली जाते त्याच्याबद्दल तुम्हाला या ब्लॉगमध्ये माहिती देणार आहे. तर थोडा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होणार आहे, आउट ऑफ द बॉक्स ब्लॉग आहे. मी असे ब्लॉग आधी केलेले नाही, बट पुसदमध्ये पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर शंकरपट होतो आहे, तर ती अपॉर्च्युनिटी आपण मिस करणार नाही. आणि तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून मी शंकरपट कशाप्रकारे खेळवला जातो आणि त्याचं महत्त्व काय आहे ते इथे मी तुम्हाला व्लॉगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर इथे बरेच शंकरपटप्रेमी आयोजक आहेत, त्यांची पूर्ण टीम आहे. तर त्यांच्याकडून आपण कशाप्रकारे हा शंकरपट आयोजन केलेला आहे त्यांनी ते सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर हे जे शंकरपट होत आहे ते 18-19-20 या तारखेला आहे. तर इथे चिंतामणीचं मंदिर आहे पुसदचे, तुम्ही असाल तुम्हाला माहिती असेल चिंतामणीचं मंदिर आहे. बाबासाहेब नायक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे कॉलेज देखील इथं आहे. त्याच्या बाजूला डॉक्टर एन पी राणे इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक हे कॉलेज देखील आहे. तर त्याच्यासमोरच चिंतामणीचं मंदिर आहे आणि त्याच रोडवर डाव्या हाताला हे घाट भरणार आहे. मंडळी, अवघ्या 2 ते 3 दिवसांवर ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे. तर आज या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला या स्पर्धेबद्दल बरीच इन्फॉर्मेशन देणार आहे. तर सर्वात पहिला आपल्याला प्रश्न हा पडतो की काही भागात त्याला शंकरपट म्हणतात तर काही भागात त्याला बैलगाडा शर्यत म्हणतात, तर तेच नेमकं काय असतं ते आपण आज संकेत भाऊ आहेत आपल्याकडे, तर त्यांना विचारूया. महाराष्ट्रात खरं पाहिलं तर शंकरपट आणि बैलगाडा ही जवळपास 350-400 वर्षाची जुनी परंपरा आहे. एकंदरीत म्हणजे जवळपास सगळं सारखंच आलं, पण नवीन नवीन भागानुसार तर पद्धतीनुसार लोकांच्या आवडीनुसार त्याची पद्धत बदलत गेली. पश्चिम महाराष्ट्रात खरं तर पाहायला गेलं पुणे नगर अहमदनगर या जिल्ह्यात याला बैलगाडा म्हणतात. बैलगाडा शर्यत म्हणजे अशी जी आपली धावपट्टी आहे, अशा ह्या 3-4 प्रकारच्या धावपट्ट्या करतात. यात ॲट अ टाईम जवळपास 300 ते 400 गाड्या आलेल्या असतात. मग हे घाई होऊ नाही, ॅट अ टाईम सगळ्या लोकांना मनोरंजन व्हावं म्हणून 5 ते 10 गाड्या ॲट अ टाईम सोडतात ते, त्याला बैलगाडा म्हणतात. आणि मग कोकण झालं आणि पुणेच्या आजूबाजूच्या परिसरात यातच घाटाची पद्धत असते. त्यांच्याकडे मोकळे मैदान जास्त भेटत नाही, त्यामुळे त्यांनी मग घाट पद्धत बनवलेली आहे. घाटात काय होतात, एक आदत गटातली जोडी आणि 2 मोठे बैलगाडी आणि समोर एक घोडी, असे घाटाची पद्धत असते. त्याला फळीफोडही म्हणतात त्या भागातले लोक. मग आपल्या भागातले लोक यातच टायमिंगवर ही शर्यत अरेंज केलेली आहे, याला आपण शंकरपट म्हणतो. जनरली आपल्या इकडल्या लोकांना आवडीचा पद्धत आणि नगरपासून जवळपास खाली MP इकडे कर्नाटका सगळ्या भागात हा आपला शंकरपटच चालतो. त्यामुळे आपले मैदान असतं, जवळपास 100 मीटरची पट्टी असते, यावरच बैल पळतात. हा जो घाट तुम्ही बघताय तर या घाटात सर्व बैलगाडे धावत असतात. तर याची या बैलांची या बैलगाड्याची स्पीड जी असते ॲव्हरेज स्पीड ती 50 ते 60 किलोमीटर पर आवर असते. तर त्यासाठी हा जो घाट असतो त्याचा दर्जा खूप उत्कृष्ट दर्जाचा तो घाट असायला हवा, कारण की इथे बैलांना इंजुरी होऊ शकते. तर त्यासाठी हा जो घाट असतो तो आपल्याला त्याची लेवल चांगल्या दर्जाचा तो करायला लागतो. तर त्यासाठी आपण आता अक्षय पांडव यांच्याकडून जाणून घेऊया की हा घाट कशाप्रकारे तयार करतात. स्टार्टिंगला चुन्याच्या लाईन आखून स्ट्रेटमध्ये रांगच म्हणजे याला घाटाला स्ट्रेट आखले जाते दोऱ्यामध्ये. नंतर आपलं जे ट्रॅक्टर राहते त्याला 3 फाळी नांगर लावून आपण हे स्ट्रेट 2 लाईनिंग अगोदर राखून घेतल्या. त्याच्यानंतर याच्यावरनं रोटा हे केलं, कल्टिवेटर हे नरम असायला पाहिजे याच्यासाठी. त्यानंतर आता याच्यावरनं पाणी वगैरे जसं बैलाला बैलाच्या पायाला जे इजा नाही झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण हे नरम पाणी मारून करून घेतलं. तर स्टार्टिंगला इथं एक घड्याळ असतो, तिथून बैल सोडले जातात. इथं स्टार्टिंगला घड्याळ असतो, इथून त्या घड्याळाला इथे एक धागा बांधलेला असतो. तो धागा कट झाल्याच्यानंतर घड्याळ स्टार्ट होते. स्टार्ट झाल्याच्यानंतर एक समोरच्या साईडला एक घड्याळ असतो 2 बांबू लावून,
तर तो धागा कट झाल्याच्या नंतर आपली घड्याळ बंद होते. बंद झाल्याच्या नंतर जो सेकंड पॉईंट मोजल्या जाते तर त्या सेकंड पॉईंटच्या हिशोबाने लोकांना प्राईज वितरण होते समजा. तर अशा प्रकारे या घाटाचं नियोजन आपण केलेलं आहे. मंडळी हा जो घाट असतो याची काही स्पेसिफिक स्टँडर्ड लांबी रुंदी असते तर ती कशाप्रकारे असते ती आता आपण अक्षुदाला विचारूया. ही लांबी रुंदी याप्रमाणे असते की आपण 500 फूटचा पूर्ण टोटल रॅम्प बनवलेला आहे समजा 500 फूट. तर त्याच्यातला आपण 300 फूट आपण यूजमध्ये आणणार आहोत. म्हणजे त्याला ते फर्स्ट घड्याळापासून तर सेकंड घड्याळापर्यंत 300 फूटमध्ये यूजमध्ये आणणार आहोत. आणि हे ज्याची साईज आहे रुंदीची हे 14 फुटाचं आहे अंदर. आणि याच्या साईडला इथं बॅरिकेड्सच येणार आहे सर्व. आणि याच्यानंतर सर्व पब्लिक राहणार आहे या बॅरिकेड्स. आणि याच्यानंतर इकडे या साईडला बॅरिकेड्स येणार आहे. याच्यानंतर सर्व पब्लिक राहणार आहे. आणि त्याच साईडला आपलं पेंडॉल येणार आहे. तिथं स्टेज सर्व मान्यवर बसणार आहे. तर त्याच्या साईडला आपले घड्याळ राजूभाऊ मंदाडे यांची घड्याळ आहे आपली. ते घड्याळ तिथं राहील. त्याच्यानंतर हे स्टार्ट आहे हे एंड आहे. एंडच्या साईडला 150 फूट आपल्याला बैलांना सोडण्यासाठी जागा पण 150 फूट ठेवलेली आहे. सेकंड घड्याळ कट झाल्याच्या नंतर समोर 150 फूट जागा सोडलेली आहे की आपण बैल असे आवरू शकतो सेकंड घड्याळ बंद झाल्याच्या नंतर. अशा प्रकारे या रांगाचं नियोजन आपण याला मराठीमध्ये आपल्या इकडं आपल्या भागामध्ये रांग म्हणते तर तिकडं घाट म्हणते. तर आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जे की या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या आवडीमुळेच आज एवढ्या मोठ्या दर्जाचा शंकरपट आपल्या पुसदमध्ये होणार आहे पार पडणार आहे. तर आपल्यासोबत आता आहेत गौरव देशमुख. तर यांना आपण आता विचारूया या स्पर्धेच्या अटी व नियम कशाप्रकारे आहेत. नमस्कार, मी गौरव संतोषराव देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज चंगी शंकरपटाचे आयोजक. या पटामध्ये आता सध्या तरी भरपूर प्रमाणात बैलाच्या जोड्या उतरणार आहेत. तर ह्या बैलाच्या जोड्या उतरणार असून गेल्या 12 वर्षापासून आपल्या इथे शंकरपट हा बंद होता आणि 12 वर्षानंतर हा यावर्षी चालू झालेला आहे. आणि विदर्भातील हा सर्वात मोठा जंगी शंकरपट असेल. आणि यामध्ये कोर्टानी शासनाने ज्या काही नियमांच्या अटी नवीन लावून दिलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला पुराणी भाला कुठल्याही प्रकारचे तत्सम उपकरणं आपल्याला वापरता येणार नाही आहेत. आणि त्यामध्ये कुठले मादक पदार्थ यांचं पण शासनाने निर्बंध घातलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपण प्रत्येक नियम आणि अटींचं पालन करून आपण यामध्ये पट भरवणार आहोत. आणि यामध्ये भरपूर ठिकाणच्या जोड्या येणार आहेत. मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील एकंदरीत सगळ्या ठिकाणच्या जोड्या या ठिकाणी येणार आहेत. मंडळी, आता आपण आपल्यासमोर जे बघताय ते या भव्य शंकरपटाचे आयोजक मंडळी आहेत. तर त्यांच्याकडून आपण या पटाबद्दल जाणून घेऊया. तर कुठून कुठून इथे जोड्या वगैरे येणार आहेत ते. नमस्कार, मी सुशील पांडव. बऱ्याच वर्षानंतर पुसद काकडदाती इथे भव्य जंगी शंकरपट होत आहे. आणि खास करून आयोजक आमचे गौरवभाऊ देशमुख, गौरवभाऊ संतोषराव देशमुख यांचे खूप खूप आम्ही आभारी आहोत की आमच्या नगरीत काकडदाती नगरीमध्ये त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम 1 लाख रुपये पहिलं बक्षीस पुसद इथे घेतलं त्याबद्दल त्यांचा खूप खूप मी आभारी आहे. आणि आपल्या पटामध्ये बऱ्याच काही जोड्या उतरणार आहेत दूरदूरून. जालना, जाफराबाद, मध्य प्रदेश ठिकाणावरून आपल्या इथं बैल जोड्या उतरणार आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात विदर्भामधली सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आपल्या पुसदमध्ये होणार आहे. तर त्यासाठी म्हटलं एक थोडंसं बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की 18-19-20 जानेवारी 2023 रोजी हा भव्य शंकरपट पुसदमध्ये आयोजित आहे काकडदातीला. तर जास्तीत जास्त संख्येने तुम्ही इथे उपस्थित रहा हीच या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला अपील करतो. आणि आज आपल्याला मदत झालेली आहे ती सुयश रामेश्वरीची, हा देखील आज आपल्यासोबत होता. तर त्याला देखील धन्यवाद. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर. आणि तुम्ही आत्तापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर एका चांगल्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.